मित्रांनो, जर बाजारात तुम्ही गेलात आणि 36 आंबे असलेली एक पेटी जर असेल, अशा 24 पेट्या आहेत, आणि जर मी तुम्हाला म्हटलं की या 24 पेट्यांमधील आंब्यांची संख्या किती सांगा बघू, तर तुम्ही निश्चितपणानं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळणार आहात. कारण याच्यामध्ये गणिती आकडेमोड आली, पाढ्यांचं पाठांतर आलं, आणि मग तुम्ही दुर्लक्ष कराल याकडे. म्हणूनच आज आपण मनोरंजनातून गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य आहे रंगीत कागद, कार्डशीट, कात्री, लाकडी काड्या, क्ले आणि अंक लिहिलेल्या पट्ट्या. या उदाहरणामध्ये 31 × 24 या दोन अंकी संख्यांचा गुणाकार प्रत्यक्ष कसा करायचा ते आपण बघणार आहोत. मग आपण घेऊया 31 + 24 ही संख्या. ही पहा, इथे मी 31 + 24 ही संख्या लिहिलेली आहे. आता मला या लाकडी काड्यांचा वापर अशा पद्धतीनं करायचा आहे की गुणाकार करणं सोपं जाणार आहे. आता 31 या संख्येपैकी त्याचा दशकस्थानचा अंक आहे 3, म्हणून तो मी इथे ठेवला. एकक स्थानचा अंक आहे 1, म्हणून तो माझ्या उजव्या बाजूला ठेवला. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेली क्ले जी आहे, त्या क्लेचा वापर कापसाच्या वातीप्रमाणे करणार आहे. मी कापसाच्या वातीप्रमाणे वळून या क्लेच्या काही वाती आणलेल्या आहेत, त्या आपण अशा पद्धतीनं ठेवूया. हे पहा, अशा पद्धतीनं मी क्ले ठेवलेली आहे. आता आणखीन एक वळ आपण घेऊयात, आणि ते कशा पद्धतीनं ठेवूया बघा. दुसरं असणारा क्लेचं वळ मी या पद्धतीनं ठेवलं, आता आपण प्रत्यक्ष लाकडी काड्या कशा वापरायच्या ते पाहू. 31 पैकी 3 हा दशकस्थानचा अंक, म्हणून या लाकडी काड्या मी 3 घेणार आहे. या 3 काड्या तुम्हाला दिसत आहेत की नाही? या 3 काड्या घेतल्या, आता आपण या क्लेवरती उभ्या पद्धतीनं ठेवणार आहोत. ही पहिली काडी मी ठेवलेली आहे, त्याच्या शेजारी काही अंतर सोडून मी दुसरी काडी ठेवली. आता आपण तिसरी काडीही याच पद्धतीनं ठेवणार आहोत. म्हणजे 3 हा अंक मी 3 काड्यांच्या सहाय्याने दाखवला. आता एकक स्थानचा अंक आपण बघूयात. एकक स्थानसाठी अर्थातच आपणाला एकच काडी लागणार आहे. ती काडी मी या पद्धतीनं मांडली. या काडीच्या वरच्या बाजूला 1 अंक. हे फक्त 31 ही संख्या दाखवण्यासाठी काड्यांची मांडणी झाली. आता आपणाला गुणावायचं आहे 24 या संख्येनं, म्हणून 24 या संख्येपैकी दशकस्थानचा अंक 2 तो मी या ठिकाणी ठेवला, आणि दशकस्थानचा अंक 4 तो या ठिकाणी ठेवला. आता आपण पहिल्या पद्धतीनंच या काड्याला म्हणून घेणार आहोत. अर्थातच 2 हा दशकस्थानचा अंक, म्हणून 2 काड्या. पहिली काडी माझी लावून झालेली आहे. आता आपण दुसरी काडी लावतोय, ती या पद्धतीनं. दशकस्थानचा 2 अंक लावून झालेला आहे. आता एककस्थानच्या 4 काड्या आपणाला लावायच्या आहेत, त्या आपण लावून घेऊया. प्रथम पहिली काडी, दुसरी, तिसरी आणि चौथी. आता माझ्या काड्या लावून झालेल्या आहेत. आता खरी गंमत तर इथेच आहे. आता नेमकं काय करायचं आहे आपणाला ते बघूया. आता ज्या ठिकाणी ह्या लाकडी काड्या ज्या आहेत, त्या ज्या ज्या ठिकाणी छेदलेल्या आहेत, त्याचे छेदनबिंदू जे आहेत, ते छेदनबिंदू आपण विचारात घेणार आहोत. आणि ते छेदनबिंदू विचारात घेत असताना या पूर्ण काड्यांचा एक तिरका भाग आपणाला घेणं अपेक्षित आहे, तो या पद्धतीनं. म्हणजे आपणाला 3 पद्धतीमध्ये याचं मोजमापण करायचं आहे. पहिला भाग उजव्या बाजूला, दुसरा भाग अशा पद्धतीने तिरका, आणि तिसरा भाग वरच्या बाजूला. मग बघूया आपण मोजून काय होतंय ते बघा. हा, आता पहिल्यांदा उजव्या बाजूला आपण छेदनबिंदू त्याचे मोजून घेऊयात. 1, 2, 3, 4 याचा अर्थ 4 वेळा इथं आपणाला छेदनबिंदू मिळालेले आहेत, म्हणून 4 हा अंक आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत, तो या पद्धतीनं. आता आपण डाव्या बाजूचे असणारे छेदनबिंदू मोजताना 2 वेळा मोजायचे आहेत, ते कसे ते बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इकडचे
13 आणि 14 म्हणजे छेदनबिंदू किती झाले एकूण 14. मग 14 पैकी 4 हा अंक आपण इथे लिहिणार आहोत एककाचा, आणि अर्थातच 1 हा हातचा जो आलेला आहे तो पुढच्या घरात जाईल दशकाच्या ठिकाणी, म्हणून 1 आलेला हातचा आपण या ठिकाणी ठेवूया. आलं ना लक्षात? आता आपण पुढची संख्या शोधतोय तिथलेही छेदनबिंदू मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि आलेला हातचा 1 6 आणि 1 किती झाले बाळांनो 7, आणि म्हणूनच 7 ही संख्या आपण या ठिकाणी ठेवतोय. एवढं तर करून झालं, परंतु आता उत्तर कसं लिहायचं ते बघूया. उत्तर लिहिण्याची पद्धत पण अशी आहे, या डाव्या बाजूकडून उत्तर खालच्या दिशेकडे आणि खालून परत उजवीकडे या पद्धतीनं जाईल. म्हणजेच 7 4 4 हे माझे अंक ओळीने येणार आहेत, म्हणजे संख्या असेल 744. म्हणजेच आज आपण 31 गुणिले 24 या दोन संख्यांचा गुणाकार साध्या सोप्या मनोरंजक पद्धतीने करू शकलो आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 31 गुणिले 24 = 744. आवडला ना व्हिडिओ? अशा पद्धतीचा दुसराही आपण व्हिडिओ तयार करणार आहोत किंवा दुसरंही गणित याच पद्धतीनं बघणार आहोत. उदाहरणार्थ 43 गुणिले 35, 43 पैकी 4 हा दशकस्थानचा अंक म्हणून तुम्हाला इथं दिसत आहे, 4 लाकडी काड्या आपण लावलेल्या आहेत, आणि 3 हा एकक स्थानचा अंक, इथे 3 काड्या लावलेल्या आहेत. गुणावयाची संख्या गुणक आहे 35, 35 ना 3 हा दशकस्थानचा अंक, इथं तुम्हाला 3 काड्या दिसत आहेत, आणि 5 हा एकक स्थानचा अंक म्हणजे इथे 5 काड्या दिसत आहेत. याप्रमाणे आपण काड्या लावून घेतल्या. आता छेदनबिंदू जर आपण बघितले तर छेदनबिंदू मगाप्रमाणे आपण मोजून इथे लिहिलेले आहेत, इथं तुम्हाला दिसत आहेत हे जास्त असणारे छेदनबिंदू आहेत 15 15, म्हणजे 5 हा एकक स्थानचा अंक, हातचा 1 गेला. इकडच्या दोन्ही बाजूचे असणारे आपण जर बघितले किंवा मोजले छेदनबिंदू तर ते येतात 29, आलेला हातचा 30, 30 पैकी 0 ही संख्या आपण लिहिली, 3 हा अंक पुढच्या असणाऱ्या घरामध्ये हातचा म्हणून गेलेला आहे. इकडे 12 छेदनबिंदू आहेत आणि आलेले हातचे 3 म्हणजे 15. मगाप्रमाणे आपण उत्तर लिहितोय 15 0 5, म्हणजेच 43 गुणिले 35 या दोनही संख्यांचा गुणाकार येतो 1505. मग आवडल्यानं गुणाकार करण्याची पद्धत करणार ना घरी? धन्यवाद.